गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भांडवे नुका, चालेल झालं का नाही चहा पाणी? हां झालं सांग. तर आम्ही काल व्हिडिओ काढला होता, तितक्यात आहे ना दोन मुलं आहे ना, म्हणजे ते पण गाडी शिकू लागले होते आणि आम्ही आमची व्हिडिओ काढत होते. ते म्हणले तर आम्ही आहे ना शॉप खोलले म्हणले याचं कशाचं केकचं, तर प्लीज म्हणले या येसाल का म्हणले. तर म्हणलं बाबा मला काय टाईम नाही, पण म्हणले या प्लीज ताई एक बार तरी या म्हणले. तर बरं म्हणलं ठीक आहे बाबा, पोरलेच म्हणजे तर आपण पण मान खात नाही जास्त होय भांडू बहिणू. त्याच्यामुळं मी गेले केक शॉप बघायला, छान वाटलं मस्त आहे, कारण की त्याला खूप छान वाटते. जावा अंबडमध्ये अशा काही दुकान निघतेत, केक शॉप, अजून काय ते काय माय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक काय असते, कॉफी शॉप, असं छान वाटते बरं का. मस्त पैकी आहे आणि चिवडा बिवडा असं काय बघू शकताय का? तर मला पण लय हौस आहे बाबा, की मायावाला पण एक छोटासा ढाबा खोलावं. मी आपण म्हणजे मग असं मला एक इच्छा आहे की मी आपण एक छोटासा ढाबा खोलावं आणि तिथे मस्तपैकी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, कलेजी फ्राय, ते आहे की नाही बरं पाहणं महिन काय माहित कधी होईल का? चला होईल होईल का? चला आपला भाया म्हणलाय म्हणलं नक्कीच होईल म्हणलं जायचं. थँक्यू सो मच. आणि चला खूप छान वाटला, धन्यवाद. हा हा इंस्टा सोडून देते, सगळेकडे सोडून देते. अच्छा अच्छा बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फुलाचा येतो सगळा काढलाय, कशाचा फुलाचा आपल्या दोघांचं काढलंय ना? ते दोघं असा निसत असं घेऊ का? हा हे बघू शकता आहे का? आहे का बस का? चला चला बाय. पहा मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तुमची संगीता ताई पहा सकाळ पण झोपली आहे, तिचं दुखू राहिलं तिच्यावर. तिला म्हणलं दवाखान्यात चल, नगामध्ये पोट दुखू राहिलं तिच्यावर. ए उठ ना, अहो चहा देऊ करू. नको अरे काय ते खाय खाय ना. हां मग दवाखाना चल म्हणतोय दवाखान्या नको यार. काय यार निच देते डॉक्टर लोक एवढ्या तीन तीन आणि चार चार हजाराच्या गोळ्या देते यार. दे मग काय होते थोडे घेऊ अर्धे घेऊ. माणूस आहे का मी, जनावर आहे होय. हा ते जनावरला पण जीव असतो होय. हा एवढ्या चार चार हजाराच्या गोळ्या खाऊ का सांगा बरं तुम्ही दाजी. अरे मग आता झोपून बसली पोट दुखायला म्हणतेस पुन्हा पोट खराब आहे. मग मी आजचे दिवस उपास करणार आहे. भान बहिण तुम्हाला तर संगीत आहे, अचानक तुमचा लय आवाज वाढत आहे ना. पण काय करू मग बोलणं तसं आहे ना, ते मग दुखायला लागले आणि बरी जोर जोर बोल. मला बोलतं सुद्धा या नाही शपत सांगायची. एवढं मग पोट दुखायला ना तर मला रात्रभर झोप नाही आहे रात्रभर. आणि दाजीने ना मला उठून सुद्धा बघितलं नाही. भांडू बहिणी चार बाजूस तर मी उलट्या करत होते आणि चार बाजूस तर मी जागी होते. मरणाची ढेकर रातभर ढेकर उलट्या रातभर ढेकर उलट्या. पोट एवढं तन्नी लागलं, एवढं पोट झालं एवढं असं एवढं. आणि असं डमडम वाजायला लागले आणि असं असं वाटलं घासी तो कोणतरी तर ठुला आणि चमक निघाली. उलटले मी रात्री 2 वाजता माहिती का तुम्हाला. आणि मला 4 वाजूस तर झोप नाही. या दाजीने ना मला उठून सुद्धा पाहिलं नाही. मस्त झोपले दारू पिऊन बघा असा नवरा असतोय का? ओ माय चांगलं लिंबू हो बाय. अरे काहीतरी खरं बोल जाय. हा इतका जीव लावून बी म्हणते की जीवत लावित नाही दाजी. हा इतका जीव लावून बी हे आण ते आण. हा आणि लगेच पुन्हा मपल्यावर ढकलायचं काम की दाजीनं असं केलं दाजीनं तसं केलं. हा खरं सांगायचं म्हणजे कोणीच कोणाचं नसते. तुमच्या स्वभावून मला कळत आहे काय. मी काय दाजी झाडून घेऊ रे. मी काय पळून गेलो का भाई कुठं राय सांगत आहे ना. हा पळून जाण्याचा हा विचार नाही चालला आपला. इथं कसला विचार चाललाय, कसला कोणचा विचार चाललाय की तुम्ही मला बघितलं सुद्धा नाही रातभर. तुम्ही लागला तर पळून जायचा विचार. तुम्ही दारू पिऊन पडताना रात्रभर तुमची बायको जर मिली तर मग दुश्मन बायको कशाने मिली ते तुझ्या माहित नाही होणार एक दिवस बघा तुम्ही.
मला तर असंच वाटतंय. मग तो दुश्मन मरून दे. हा काही आपलं टोंड झालंय तर बघायचं काही बघितलं का महाराज. ठीक आहे झोपला असं नसेल बघितलं पण उठून दोन बार बघितलं. एवढी चढली होती तर तुम्हाला उठायचं हे नाही. हा मला दारू चढली झोपीत पेलतो काय. हा आधी ढोसून आलत तुम्ही दोन वाजता. आधी ढोसून आलतो काय म्हणते ना एखाद्या मारक्या बैलाचा कसा मारक्या बैलाचा बोभाटा कसा राहतोय तसं झालं आधी. हा लायली का आता रडायला. हा उठलं सुटलं रडणं पडणं मला नाव ठेवणं. हा उठणं आता उठणं कवर झोपती तरी पाहिजे का भाणं बहिणं कसा निर्दयी माणूस आहे काय. असला नवरा पाहिजे का सांगा बरं. असला नवरा किती किती निर्दयी कोणी असं म्हणेन का सांगा. रात्रभर मला झोप नाहीये. चार वाजू तर म्हणजे चार वाजता मला जसा डोळा लागला. आता पण म्हणायला येत उठणं उठणं स्वतः गिळी गाळी भाकर. आता मग जे होत ते खाल्लं मी. तू जेव तू म्हणते मला भाकर नाही खायची आज उपास धरायचा आहे. काय सर उपास धरायचा खराब झालंय ना. मग आज पण गेलते सकाळीच कामाला. सकाळी कामाला जाते बरं का. तुम्हाला गोष्ट सांगते कामाला जाते हा 12 वाजता तिकडूनच थोडी ढेसून येतात दारू पिऊन येतात. मग घरी काही सांग. तर मी जण तुम्ही तर बघितलं होतं ना रात्री मी लाईव्हला आलते तेव्हा पण मग किती पोट डंबरलं म्हणजे असं डमडम वाजत होतं का नव्हतं. तर भाजी खाल्ली थोडी तेव्हापासून रात्रीपासून मला आहे ना लय म्हणजे लय असे करपट ढेकर उलट्या पण झाल्या. असे करपट ढेकर आहेत बघा. मी आता इडीच काढले तरी पण मला खूप त्रास व्हायला लागलाय. लय त्रास व्हायला. आता मी दवाखान्यात मला दवाखान्यात जो लय कटरा आला हो. ते लोक काय करतात हो दोन दोन तीन तीन हजाराच्या दवा देतात. आपण गरीब माणूस पण एक तर आमच्या आपल्या पेमेंट नाहीत होत काय नाही. तसं पण लोक म्हणतात फुकटचा पैसा खातात. तुम्ही तर बघताय भांडण महिने तीन तीन चार चार महिने यूट्यूबची पेमेंट नाही ती पण भेटती. 7-7.5 हजार भेटली बी तर 3 महिन्याच्या नंतर नाही 4 महिन्याच्या नंतर. काही लोक म्हणतात ना जे यूट्यूबच्या जोर आम्ही यूट्यूबच्या जोर नाही तर चला असो. मला एक तर एकच बकवा सुटत होती तुम्हाला तर माहिती भावनं बहिणू. बरं चला बाय सगळ्यांना टेक केअर घ्या काळजी. आणि आता कसं आहे माहिती का मग होतं लागलं पोट दुखायला म्हणून मी झोपले. दाजीनं गोळ्या आणल्यात बघा मला आता.